नमस्कार, मी शेफ विशाल, इंग्लिश तडका मराठी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, वेस्टर्न क्युझिनमध्ये म्हणजे जनरली USA UK मध्ये ओनियन रिंग नावाचा एक प्रकार आहे, त्याला ते लोक स्नॅकमध्ये खातात. तर आज आपण जी पर्टिक्युलर रेसिपी बनवतो आहे ना, याची कन्सेप्ट तीच आहे, फक्त मी याला पूर्णपणे इंडियन फ्लेवर दिलेला आहे. आणि खाताना हा एकदम मस्त असा बाहेरून क्रंची, आतून एकदम सॉफ्ट असतो. आणि शिवाय कांद्याची एक नॅचरल स्वीटनेससुद्धा त्याच्यामध्ये असते, कारण कांदा हा फ्राय केला तरीसुद्धा तो फ्राय केल्याची टेस्ट त्याच्यामध्ये लागत नाही. आणि याला खास करून आपण बेसन पीठ वापरून बनवणार आहोत. चला तर कुठलाही उशीर न करता आपल्या रेसिपीची सुरुवात करू. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक 2 किंवा 3 मीडियम आकाराचे कांदे असे स्वच्छ, त्याची साल वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्या आपल्याला रिंग पाडायच्यात. तर ह्या रिंग कशा पाडायच्या, हे बघा, अशा थोडंसं मोठं ठेवायचं आहे. तर हे बघा या रिंग. आता काय करायचं, हे असं सेपरेट करायचं आहे. आणि ही ह्या ज्या लेयर्स आहेत ना, ह्या सेपरेट करायच्या. बघा, तर ही झाली आपली एक रिंग तयार. अशाच रीतीने कांद्याच्या छोट्या मोठ्या आकाराच्या रिंग्स आपल्याला काढून घ्यायच्या आहे, हे अशा रीतीने. आणि रिंग थोड्याशा जाडसर ठेवायच्यात, बघा अशा, जेणेकरून त्याला ते बॅटर छान रीतीने घट्ट पकडलं जातं. तर अशा रीतीने त्याच्या रिंग्स काढून घ्यायच्यात कांद्याच्या. आणि आता आपण बॅटर बनवून घेऊ. तर बॅटर बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी बेसन घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडासा एकदम चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरचीची पावडर टाकायची आहे, किंवा लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट करून मिक्सरमध्ये तीसुद्धा वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथमीर टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी एकाच वेळेस खूप सारं नाही टाकायचं, थोडं टाकायचं. आणि याला आता मिक्स करून घेऊ आपण. पातळसर केल्यानंतर ते कांद्याचे रिंग आपण जर याच्यामध्ये टाकल्या तर हे बॅटर त्याला चिटकणार नाही, त्याच्यामुळं हे थोडंसं घट्टसरच असू द्यायचं आहे, पातळसर नाही करायचं. हे बघा, आपल्याला 1/2 ग्लासापेक्षासुद्धा कमी पाणी लागलं आहे हे बॅटर तयार करायला. आणि हे असं घट्टसरच ठेवायचं आहे, खूप पातळ नाही पाहिजे, नाही तर ते कांद्याला कोट होणार नाही. आपण नॉर्मली घरी जे भजे करतो ना, त्याचं जे बॅटर असतं ना, त्याच्यापेक्षासुद्धा घट्ट आपल्याला हे बॅटर पाहिजे. आता ह्या ओनियन रिंग्स म्हणजे कांद्याच्या ज्या रिंग्स आपण तयार केल्या आहेत, ह्या त्या बॅटरमध्ये डुबवायच्यात, पूर्णपणे कोट झाल्या पाहिजे त्या. आणि गरम तेलामध्ये आपल्याला आता त्याला मध्यम आचेवर छान खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तेल आपलं छान गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये हे आपण हळूहळू चितळून घ्यायचे आहेत. तर हे मध्यम आचेवर आपल्याला छान खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत. छान फुगून वर आलेत, बघा मस्त दिसत आहे एकदम. बघा छान रीतीने मस्त फ्राय झालेले आहेत. आता याला एका टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ना, ते निघून जाईल. आणि अशाच रीतीने आपले सगळे ओनियन रिंग्स असे फ्राय करून घ्यायचे आहेत. याला तुम्ही चहासोबत स्नॅक म्हणून
मस्तपैकी याचा आनंद घेऊ शकता। आणि आता पावसाचं वातावरण आहे बाहेरही, मस्त थंडगार वातावरण आहे, तर हे खूप मस्त लागतील खायला। तर हे बघा किती मस्त आपले भजे कांद्याच्या रिंगपासून जे आपण बनवलेत एकदम मस्त तयार झालेले आहेत। हे बघा मस्त तुम्हाला फोडून दाखवते बघा, कांदाही देखील एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि इतके मस्त लागत नाही खायला।